नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, त्यामध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण। या ठिकाणी बालमित्रांनो, ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एक छत्री अंमल सुरू झाला। म्हणजे ब्रिटिश प्रशासन म्हणजे या ठिकाणी इंग्रज भारतात येण्या अगोदर भारतामध्ये वेगवेगळे संस्थान होती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताची विभागणी झालेली होती, भारतामध्ये एक छत्री अंमल नव्हता। आणि मग ब्रिटिश प्रशासन आलं, ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक छत्री अंमल म्हणजेच एका ठिकाणावरून भारत देशाचा कारभार त्या ठिकाणी सुरू झाला। देशभर समान धोरणे आली ब्रिटिश शासनामुळे भारतामध्ये, देशभर समान धोरणे, तसेच कायद्यासमोर सर्वांना समान दर्जा। ब्रिटिशांच्या कायद्यासमोर भारतीयांना सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा देण्यात आला। अशा प्रकारे या समान धोरणामुळे, समान दर्जा असल्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली। पहा, देशभर एक कायदा, कायद्यासमोर सर्व समान, या बाबीमुळे भारतीय जनतेमध्ये एकोपा निर्माण झाला, एकत्वाची भावना निर्माण झाली, राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली। ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी आणि लष्कराच्या जलद हालचालीसाठी भारतामध्ये रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले। 1853 साली पहिल्यांदा रेल्वे धावली, त्यानंतर भारतभर वेगवेगळे महामार्ग विकसित केले। कारण ब्रिटिशांना प्रशासनाच्या सोयीसाठी या रेल्वेची आणि रस्त्यांची गरज होती। लष्कर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी रस्त्यांची आणि रेल्वे मार्गाची गरज होती। त्यामुळे ब्रिटिशांनी भारतभर रेल्वेचे जाळे उभारले। या ठिकाणी या सुविधा जरी ब्रिटिशांनी स्वतःसाठी केलेल्या होत्या, तरी या सुविधांचा त्या ठिकाणी, या ज्या भौतिक सुविधा म्हणजेच रस्ते, रेल्वे यांचा जसा ब्रिटिशांना फायदा झाला, तसाच भारतीयांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा झाला। कसा झाला? तर बालकांनो, त्या ठिकाणी भारतीय जनता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू लागली, रेल्वेचा प्रवास सुरू झाला, त्यामुळे त्यांच्यामध्ये संपर्क वाढला, विचारांची देवाणघेवाण वाढली, रस्त्यावरून वाहनं धावायला लागली, विचारांची देवाणघेवाण वाढली, दळणवळण वाढलं। अशा प्रकारे भारतीय जनतेला सुद्धा या रेल्वेचा आणि रस्त्याचा उपयोग झाला। भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊ लागला आणि तो अधिक संबंध आल्यामुळे त्या ठिकाणी संवाद वाढला, म्हणजेच देवाणघेवाण वाढली, विचारांची देवाणघेवाण वाढली, त्याचबरोबर राष्ट्रभावना वाढीस लागण्यास या सुविधांचा उपयोग झाला। अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण हा भाग अभ्यासला। धन्यवाद।